गुड मॉर्निंग स्टुडंट्स हव आय यू ऑल ऑल आर फाईन व्हेरी गुड तर मुलांनो आज पुन्हा एकदा आपण कोणत्या विषय शिकणार आहोत मराठी कोणत्या विषय शिकणार आहोत मराठी सर्वांनी मराठीची वकबुक ओपन करायची आहे सर्वांनी मराठीची वकबुक ओपन केली की पेज नंबर मी सांगते ते ओपन करायचं आहे तर लास्ट लेक्चरला आपण पेज नंबर थर्टीन पेज नंबर तेरा आपण शिकलो ला लास्ट लेक्चरमध्ये जे लास्ट जेव्हा लेक्चर झालं तेव्हा आपण रंगांची ओळख रंग म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं कलर्स रंग म्हणजे काय कलर्स आता या लेसनचा आपण थोडीशी रिव्हिजन घेऊया आणि मग आपण नेक्स्ट लेसनकडे जाऊया ओके okay? तर रंगांची ओळख रंग म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं कलर्स रंग म्हणजे काय Colours, okay, वी वी कलर्स ओके आणि आपण विविध कलर्सची माहिती घेतली म्हणजे त्या कलर्सला मराठीमध्ये काय म्हणतात त्या कलर्सपासून कोणता वे व्हेजिटेबल्स किंवा फ्लावर किंवा फ्रुट्स त्या कलरपासून काय ते मी तुम्हाला सांगितलं त्याची थोडक्यात अशी माहिती मी तुम्हाला दिली ओके आता पण आपण एक थोडंसं एक दोन मिनटं आपण ह्याच्याविषयी ह्याची रिव्हिजन घेऊया आणि आपण नेक्स्ट ले आपण धड्याकडे वळूया ओके नेक्स्ट पाठ आहे तो तो आपण नंतर बघूया पहिला फर्स्ट या रंगांची ओळखमध्ये या कलर्समध्ये पहिला रंग कोणता आहे काळा ओके काळा कोणता कलर आहे काळा आणि काळा म्हणजे कोणता कलर ब्लॅक काळा म्हणजे कोणता कलर ब्लॅक काळा मराठीमध्ये म्हणतात इंग्लिशमध्ये काय म्हणतात ब्लॅक इंग्लिशमध्ये काय म्हणतात ब्लॅक ओके नेक्स्ट हा कोणता कलर आहे पांढरा कोणता कलर आहे पांढरा ह्याला इंग्लिशमध्ये कोणता कलर म्हणतात व्हाईट इंग्लिशमध्ये या कलरला कोणतं नाव आहे वाईट ॲक्च्युली आता हा पेटचा कलर वाईट आहे त्यामुळे हा कलर दिसून येत नाही पण हा कोणता कलर आहे पांढरा आणि पांढऱ्याला इंग्लिशमध्ये कोणता कलर म्हणतात व्हाईट ओके नेक्स्ट नेक्स्ट कोणता कलर आहे लाल लाल म्हणजे कोणता कलर रेड लाल म्हणजे कोणता कलर रेड लाल मराठी इंग्लिशमध्ये लालला काय म्हणतात रेड ओके नेक्स्ट पिवळा पिवळा म्हणजे कोणता कलर येल्लो पिवळा म्हणजे कोणता कलर येल्लो पिवळा मराठीमध्ये म्हणतात इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात येल्लो इंग्लिशमध्ये काय म्हणतात याला येल्लो नेक्स्ट नेक्स्ट कोणता कलर आहे हिरवा कोणता कलर आहे हिरवा हिरवा मराठीमध्ये या हिरव्या कलरला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ग्रीन काय म्हणतात ग्रीन हा कोणता कलर आहे ग्रीन नेक्स्ट जांभळा जांभळा म्हणजे कोणता कलर पर्पल जांभळा म्हणजे कोणता कलर पर्पल जांभळा मराठीमध्ये याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात पर्पल इंग्लिशमध्ये काय म्हणतात पर्पल नेक्स्ट नारंगी नेक्स्ट कोणता कलर आहे नारंगी नारंगी म्हणजे कोणता कलर ऑरेंज नारंगी मराठीमध्ये म्हणतात पण या मर या नारंगी कलरला इंग्लिशमध्ये कोणता कलर म्हणतात ऑरेंज कोणता कलर म्हणतात ऑरेंज नेक्स्ट नेक्स्ट कोणता कलर आहे निळा नेक्स्ट कोणता कलर आहे निळा निळा मराठी निळा मराठीमध्ये म्हणतात पण या निळा कलरला इंग्लिशमध्ये कोणता कलर म्हणतात ब्ल्यू कोणता कलर म्हणतात ब्ल्यू नेक्स्ट नेक्स्ट कोणता कलर आहे गुलाबी नेक्स्ट कोणता कलर आहे गुलाबी गुलाबी म्हणजे कोणता कलर पिंक गुलाबी म्हणजे कोणता कलर पिंक गुलाबी म्हणजे कोणता कलर पिंक ओके गुलाबी मराठीमध्ये इंग्लिशमध्ये काय म्हणतात पिंक ओके नेक्स्ट आहे तपकेरी नेक्स्ट कोणता कलर आहे तपकेरी तपकेरी मराठीमध्ये म्हणतात पण या तपकेरीला इंग्लिशमध्ये कोणता कलर म्हणतात ब्राऊन कोणता कलर म्हणतात ब्राऊन तर तुम्हाला समजलं बघा काळा पांढरा लाल पिवळा हिरवा जांभळा नारंगी निळा गुलाबी आणि हा कोणता आहे तपकेरी कोणता ला, कलर लास्ट ला ला, कलर कोणता आहे तपकेरी आता मी तुम्हाला या कलरची नावं मी तुम्हाला मराठीच्या बुकमध्ये लिहायला सांगितली होती नोटबुकमध्ये ओके नोटबुकमध्ये मराठीच्या नोटबुकमध्ये मी तुम्हाला कलरची नावं लिहायला सांगितली होती ज्यांनी लिहिले असतील पूर्ण नावं व्हेरी गुड पण ज्यांचं अजून इनकम्प्लीट असतील ज्यांची इनकम्प्लीट असतील त्यांनी ही कलरची नावे कम्प्लीट करायची आहेत मी झा कल असे ड्रॉइंग काढायचे नाहीत फक्त काळा त्याच्या बाजूला लिहायचा आहे ब्लॅक पांढरा त्याच्या बाजूला व्हाईट रेडच्या बाजूला लाल पिवळाच्या बाजूला येल्लो ग्रीनच्या बाजूला हिरवा ग्रीन हिरवा जांभळा पर्पल नारंगी ऑरेंज निळा ब्ल्यू गुलाबी पिंक तपकेरी ब्राऊन अशी ही तुम्हाला कलरची नावं मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही तुम्हाला लिहायची आहेत ओके तर आता आपण नेक्स्ट आपल्या लेसनकडे जाणार आहोत ओके पेज नंबर फोर्टीन वन फोर फॉर्टीन सर्वांनी पेज नंबर फोर्टीन ओपन करायचं आहे चौदा मराठीमध्ये चौदा पेज नंबर चौदा सर्वांना दिसतं तर सर्वांनी पेज नंबर चौदा ओपन करायचा आहे ओके आपला न्यू नवीन पाठ आहे रंग ओके आजपासून आपला नवीन पाठ चालू होत आहे आणि या पाठाचं नाव काय आहे रंग आपण हा जो पाठ बघितला त्याच्याशीच रिलेटेड दुसरा आपला पाठ आहे हा कोणता आहे रंगांची ओळख ओके आता आपण रंगांची ओळख बघितली आता आपण रंग शिकणार आहोत ओके रंगांची ओळख आपण करून घेतली म्हणजे रंगाविषयी माहिती आपण मिळवली आता त्याच रंगांची रिलेटेड हे कलर आहे ते आपल्याला आता बघायचे आहेत ओके रंग जो आपला लेसन आहे त्यालाच रिलेटेड हा हा आपला जो लेसन आहे त्याच्याशीच रिलेट हा दुसरा आपला न्यू लेसन आहे त्याचं नाव काय आहे रंग आणि रंग म्हणजे काय मी समज तुम्हाला सांगितलं कलर्स रंग म्हणजे काय कलर्स ओके रंग म्हणजे काय कलर्स आता बघा खालील दिलेला रंग पहा व वा वाचा ओके okay? खालील दिलेले हा रंग आहे तो बघायचा आहे आणि तो आपल्याला परत वाचायचा आहे वाचा म्हणजे काय रीड करायचा आहे वाचा म्हणजे काय रीड करा ओके okay? तर आता आपल्याला स्टेप बाय वन बाय वन आपल्याला हे कलर्स ची नावं हे आहे? okay? काय आहेत त्यांची नावं बोलायची आहेत आणि त्यांना कोणता कलर आहे त्यांना कोणता रंग आहे त्या रंगांची नावं आपल्याला बोलायची आहेत ओके तर पहिला कल पहिला आहे बघा हे काय दिसतं तुम्हाला पिक्चरमध्ये पिक्चरमध्ये काय दिसतं तुम्हाला हे पिक्चरमध्ये काय दिसतं कोण मला सांगेल व्हेरी गुड पिक्चरमध्ये काय आहे टमॅटो काय आहे टमॅटो सर्वांनी टमॅटो बघितला आहे हाँ, कशा कशामध्ये यूज करतो आपण डाळीमध्ये वेरी गुड अजून अजून कशामध्ये यूज करतो टोमॅटो आपण भाजीमध्ये त्या टोमॅटोचा आपण भाजीमध्ये सुद्धा उपयोग करतो ना हे टोमॅटो दिसायला कोणत्या कलरचं असतं तुम्ही सांगा मला red, रेड वेरी गुड रेड कलरचं असतं ना पण रेडला मराठीमध्ये काय म्हणतात मी तुम्हाला लास्ट लेसनमध्ये आता सांगितलं रेड म्हणजे कोणता कलर लाल कोणता कलर रेड म्हणजे कोणता कलर लाल टोमॅटो ज्याला हिंदीमध्ये टमाटर म्हणतात इंग्लिशमध्ये पण काय म्हणतात टोमॅटो इंग्लिशमध्ये काय म्हणतात टमॅटो मराठीमध्ये पण काय म्हणतात टोमॅटो आणि हा टोमॅटोचा कोणता कलर असतो लाल ओके हा टोमॅटो सर्वांनी बघितला ना हा कसा लागतो जराशी आंबट असतो ना व्हेरी गुड आणि गोल असा असतो ना हा तर टमॅटो काय हा कोणता हे कोणता प्रकार आहे काय टोमॅटो काय आहे टोमॅटो आणि टोमॅटोचा कलर कोणता असतो लाल टोमॅटोचा कलर कोणता असतो लाल व्हेरी गुड नेक्स्ट टोमॅटोच्या बाजूला कोणतं ऑब्जेक्ट आहे कोणतं चित्र आहे कोणतं आहे चित्र कसलं आहे काय दिसतं तुम्हाला लेमन दिसतं ना लेमन व्हेरी गुड पण लेमन इंग्लिशमध्ये झालं लेमनला मराठीमध्ये काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे लिंबू काय म्हणतात लिंबू लेमन इंग्लिशमध्ये म्हणतात पण या लि लेमनला मराठीमध्ये काय म्हणतात लिंबू काय म्हणतात लिंबू आणि हे लिंबू कोणत्या कलरचं दूध असते तुम्हाला माहिती आहे कधी कधी असं येल ग्रीन कलरचं पण तेव्हा ते जे जेव्हा कच्चं असतं ना छोटं असतं ना कच्चं तेव्हा ते बघा असं ग्रीन कलरचं असतो ओके पण ते जेव्हा ते लिंबू पूर्ण तयार होतं आपण लिंबूपासून काय करतो तुम्ही मला सांगा लेमन ज्यूस ना लेम ले लिंबूचं सरबत पिता ना तुम्ही व्हेरी गुड लेमन ज्यूस पिता ना तेव्हा ते जेव्हा मार्केटमध्ये येतो ते कोणत्या कलरचं होते येल्लो कलरचं बघा पूर्ण येल्लो कलरचं असतं आणि या लिंबूपासून आपण सरबत पितो ना लिंबूचा व्हेरी गुड तर हे लिंबू इंग्लिशमध्ये लेमन म्हणतात आणि मराठीमध्ये काय म्हणतात लिंबू या लिंबूला कोणता कलर असतो तुम्हाला माहिती आहे पिवळा येल्लो ज्याला आपण येल्लो म्हणतो हां पण येल्लोला मराठीमध्ये काय म्हणतात पिवळा पिवळा पी वळा वाचता सर्वांना पीवळा हा कोणता कलर आहे पिवळा ओके कोणता कलर आहे पीवळा तुम्ही आता बाराकडे शिकलेच असाल तेव्हा तुम्ही बघितलं जे पला पहिली विलांटी पी व व वड्यातला आणि बाळातला रला कानाळा आता तुम्ही शब्द वाचायला सुरुवात करायची आहे आणि हा कोणता कलर आहे पिवळा लिंबू कोणत्या कलरचा असते पिवळा लिंबूला कंटा कोंटा कलर असतो पिवळा ओके नेक्स्ट नेक्स्ट लिंबू नंतर नेक्स्ट आहे नेक्स्ट पिक्चर कसलं आहे हे कंटा पिक्चर आहे वा सर्वांना कळ दिसलं असेल काही का हे खूप आवडत सुद्धा असेल काहीकांचं फेवरेट असेल हे काय आहे एक ज्याला इंग्लिशमध्ये आपण एक म्हणतो ना एक पण मराठीमध्ये काय म्हणतात त्याला अंड काय म्हणतात अंड हां इंग्लिशमध्ये एग म्हणतात पण मराठीमध्ये काय म्हणतात एग सर्वांनी खाला हे व्हेरी गुड तर या एगमध्ये खूप प्रोटीन्स असतात ना खूप प्रोटीन्स या एगमध्ये असतात एग सर्वांनी खायचं तर या येला मराठीमध्ये काय म्हणतात अंड आणि ह्याचा कलर कोणता असतो हां कोण मला सांगेल व्हेरी गुड बाहेरून कोणता कलर असतो व्हाइट व्हाईट कलर असतो ना हा मध्ये पण व्हाईट असते आणि पिवळा त्याचा बल्ब असतो ना पण बाहेरून कोणता कलर असतो व्हाईट पण मला सांगा व्हाईट म्हणजे कोणता कलर पांढरा 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 अंड कोणत्या कलरचं असतं पांढरा अंड कोणत्या कलरचं असतं पांढरा बोला पांढरा अंड कोणत्या कलरचं असतं पांढरा बोला अंड पांढरा ओके नेक्स्ट नेक्स्ट फोर्थ वाला पिक्चर आहे बघा काय दिसतं तुम्हाला हां काय दिसतंय तुम्हाला हां नॅशनल फ्लावर कोणतं असतं आपलं नॅशनल फ्लावर लोटस लोटस आहे ना आणि हे लोटस सर्वांना दिसतं ना लोटस व्हेरी गुड पण या लोटसला मराठीमध्ये काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे काय म्हणतात कमळ काय म्हणतात कमळ लोटसला मराठीमध्ये काय म्हणतात कमळ लोटसला मराठीमध्ये काय म्हणतात कमळ बघा क म ळ काय म्हणतात कमळ लोटसला मराठीमध्ये काय म्हणतात कमळ आणि या कमळचा कोणता कलर असतो माहिती आहे कमळला कोणता कलर आहे हा कोणता कलर आहे पिंक पिंक कलर दिसतो ना सर्वांना पिंक कलर व्हेरी गुड पण पिंकला मराठीमध्ये काय म्हणतात गु ला बी गुलाबी हा कोणता कलर आहे गुलाबी लोटसला मराठीमध्ये काय म्हणतात कमळ आणि ह्याला कोणता कलर असतो गुलाबी कोणता कलर असतो गुलाबी हा कोणता कलर आहे गुलाबी लोटस म्हणजे काय कमळ कमळला कोणता कलर आहे गुलाबी कमळ कोणत्या कलरचा आहे गुलाबी व्हेरी गुड नेक्स्ट फिफ पाचवंवालं पिक्चर दिसतं सर्वांना हे काय कसलं पिक्चर आहे हे कोणतं चित्र आहे हे चित्र कोणतं आहे पान लिफ ज्याला आपण इंग्लिशमध्ये लिफ म्हणतो ना ट्रीचं लिफ हा ट्री म्हणजे झाड आणि त्याचं हे काय आहे पान ओके ज्याला इंग्लिशमध्ये लिफ म्हणतात पण मराठीमध्ये काय म्हणतात पान मराठीमध्ये काय म्हणतात पान ओके लिफ म्हणजे काय पान आणि या पानाला कोणता कलर आहे ही र वा कोणता कलर आहे हिरवा या पानाला कोणता कलर आहे हिरवा ओके वाचता येते तुम्हाला ह हो, हला पहिली विलांटी ही र आणि वा हिरवा हा कोणता कलर आहे हिरवा पान लीफ म्हणजे काय पान आणि पान कोणत्या कलरचं आहे हिरवा ओके नेक्स्ट हे बघा वाला पिक्चर इकडे आहे हे कसलं पिक्चर दिसतं तुम्हाला कसलं पिक्चर दिसतं हां व्हेरी विथ ए डेट लिहिली आहे दिनांक दिनांक म्हणजे काय डेट विषय म्हणजे काय सब्जेक्ट अशी टीचर लिहिते ना ब्लॅकबोर्डवरती हां मग हा काय आहे ब्लॅकबोर्ड हा काय आहे ब्लॅकबोर्ड आणि ब्लॅकबोर्डला मराठीमध्ये काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे ब्लॅकबोर्ड इंग्लिशमध्ये पण मराठीमध्ये काय म्हणतात फळा मराठीमध्ये काय म्हणतात फळा ब्लॅकबोर्ड म्हणजे काय फळा ब्लॅकबोर्ड म्हणजे काय फळा ब्लॅकबोर्ड इंग्लिशमध्ये पण या ब्लॅकबोर्डला मराठीमध्ये काय म्हणतात फळा काय म्हणतात फळा आणि ह्या ब्लॅकबोर्ड कोणत्या कलरचा दिसतो तुम्हाला इथे कोणता कलर आहे व्हेरी गुड ब्लॅक ब्लॅक कलर आहे ना कोणता कलर आहे या ब्लॅक ब्लॅक म्हणजे कोणता कलर काळा ब्लॅक म्हणजे कोणता कलर काळा ओके फळा ब्लॅकबोर्डला मराठीमध्ये काय म्हणतात फळा आणि या फळ फळा कोणत्या कलरचा असतो काळा कोणत्या कलरचा असतो काळा ओके नेक्स्ट नेक्स्ट हे बघा नेक्स्ट से एटवा पि पिक्चर आहे एटवालं चित्र आठवं चित्र आहे हे बघा हे काय दिसतं तुम्हाला पिक्चरमध्ये कोणतं पिक्चर दिसतं झेंडू ही बिकस फ्लावर आहे है, ह्याला इंग्लिशमध्ये इ बिकस म्हणतात पण मराठीमध्ये काय म्हणतात झेंडू मुला मुलं तुम्हाला बाजारात बघितले असेल झेंडूची फुलं ह्याचं तोरण बनवतात ना दरवाज्याला लावण्यासाठी तोरण बनवतात किंवा गाडीला लावण्यासाठी हार बनवतात ना हे झेंडू पिवळ्या कलरचं पण असतं केशी ऑरेंज कलरचं पण असतं बघितलंय ना सर्वांनी हां ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात झेंडू काय म्हणतात झेंडू ह्याचा वापर कशासाठी करतात तोरणं बनवण्यासाठी किंवा देवाला पण वाहण्यासाठी किंवा ह्याचा हार बनवण्यासाठी ह्याचा वापर होतो आणि काय आहे फ्लावर आणि या झेंडूचा के कलर कोणता आहे केशरी के री केशरी म्हणजे काय ऑरेंज ओके केशरी म्हणजे कोणता कलर ऑरेंज पण त्याला मराठीमध्ये काय म्हणतात केशरी काय म्हणतात केशरी परत एकदा आता हे आपले आठ पिक्चर बघून झाले बरोबर बघून झाले आता आपण त्याची परत एकदा उजळणी घेऊया ओके तर पहिलं चित्र कोणतं आहे मी सांगितलं तुम्हाला कोणतं चित्र आहे हे व्हेरी गुड कोणतं चित्र आहे टमॅटो कोणतं चित्र आहे टमॅटो हे कसलं चित्र आहे टमॅटो आणि टोमॅटोला कोणता कलर असतो लाल टोमॅटो लाल सर्वांनी बोला टोमॅटो लाल लिंबू पिवळा अंड पांढरा कमळ गुलाबी पान हिरवा ओके आकाश आपलं वाले पिक्चर राहिलो बाकी ना हां सॉरी बाय मिस्टेकली राहिलो तर वाला आहे आकाश सिक्सवालं काय आहे आकाश आकाश म्हणजे काय तुम्हाला क्लाउड जिथे दिसते आकाश हा स्काय ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्काय म्हणतो हा आकाश वर तू खालून बघितलं तुम्हाला आकाश कोणत्या कलरचं दिसतं पूर्ण ब्ल्यू कलरचं दिसतं ना ब्ल्यू कलरचं व्हेरी गुड तर आपण त्याला ज्याला ब्लू म्हणतो ना आकाश म्हणजे काय स्काय ओके हे क्लाउड्स दिसतात तर आकाश कोणत्या कलरचं असतं ब्लू आणि ब्ल्यू कलर म्हणजे कोणता कलर निळा ब्लू म्हणजे कोणता कलर निळा आकाश निळा ओके कोणता कलर आहे हा निळा नेक्स्ट फा का ओके जेंडू केशरी ओके पर बढ़ू टमैटो लाल लिंबू पिवला अंड पांडरा फड़ा काला कमल गुलाबी पान हिरवा आकाश निळा आणि झेंडू केशरी ओके नेक्स्ट आता हे बघा खालील दिलेल्या रंगांची नावं लिहा ह्याच्या रिलेटेड क्वेश्चन नंबर वन आहे प्रश्न क्रमांक पहिला खालील दिलेल्या रंगांची नावं लिहा आता फर्स्ट फर्स्ट रंग कोणता आहे बघा हा सेम कोणता कलर आहे बघा आणि हा कलर सेम आहे आणि हा कलर सेम आहे हा कलर कोणता आहे केशरी ओके मग आपण केशरी लिहायचं इकडे केशरी लिहिलं सर्वांनी कमळातला क, कला एक मात्रा के श शहा आणि र र ला दुसरी विलांटी री पहिला कलर कोणता आहे केशरी नेक्स्ट नेक्स्ट कोणता कलर आहे हा बघा हा कोणता कलर आहे गुलाबी गुलाबी आहे ना हां मग गु ग ग ला पहिला उकार गु नेक्स्ट ल ल ला ब बो ब ला दुसरी विलांटी बी हा कोणता कलर आहे गुलाबी ओके हा कोणता कलर आहे गुलाबी ओके नेक्स्ट नेक्स्ट थर्ड तिसरा कोणता पिक्चर आहे नेक्स्ट तिसरा थर्ड तिसरा वेळा कलर कोणता आहे निळा कोणता कलर आहे निळा हा डाक निळा कलर आहे ओके हा कलर कोणता आहे स्काय ब्लू कलर सांगतो आपण तो स्काय ब्लू कलर आहे आणि हा डाक निळा हा कोणता कलर आहे निळा ओके निळा ओके नेक्स्ट फोर्थ चौथ वाला कोणता कलर आहे हा बघा कोणता कलर आहे काळा हा कोणता कलर आहे काळा क बघा क को, कला काना का, बाळातला कोणता कलर आहे हा काळा ओके काळा नेक्स्ट नेक्स्ट कोणता कलर आहे येलो पिवळा नेक्स्ट कोणता कलर आहे पिवळा ओके पिवळा दिसू ना सर्वांना हा बघा लिंबूचा कलर आणि हा कलर सेम आहे ना हां मग हा कोणता कलर आहे पिवळा आणि नेक्स्ट हा बघा हा कलर आणि हा कलर सेम आहे हा कोणता कलर आहे लाल ओके कोणता कलर आहे लाल लिहिताना सर्वांनी नीट लिहायचं आहे ल लो, काना ला आपल्याला काय लिहायचं आहे लाल ओके बघा आपल्या कोणत्या कलर झाले केशरी गुलाबी निळा काळा पिवळा लाल ओके टमॅटो लाल लिंबू पिवळा अंड पांढरा कमळ गुलाबी पान हिरवा आकाश निळा फळा काळा झेंडू केशरी तर तुम्हाला हे पेज नंबर फॉर्टीन पूर्ण पेज नंबर फॉर्टीन तुम्हाला तुमच्या वकबुकमध्ये वन टाईम किती टाईम ओनली वन टाईम ओके असं इथे टिकमॉक करून घ्या हे बघा होमवर्क ओके आणि किती टाईम वन टाईम ओके तर सर्वांना हा वन टाईमचा होमवर्क पेज नंबर फॉर्टीन तुम्हाला तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे हा पूर्ण हे कलर्स आणि कलरची ड्रॉईंग आणि हे पण ही फक्त तुम्हाला नावं तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायची आहेत ओके आणि तुमचं होमवर्क झाला की त्याचा फोटो काढायचा आहे आणि मला माझ्या नंबरवरती सेंड करायचं आहे ओके